त्याला अनेकांची उपस्थिती होती. अगदी इंग्रजांची सुद्धा, त्यांच्या प्रतिनिधीची सुद्धा उपस्थिती होती. आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे की या राजाचं व्यक्तिमत्व आणि त्याची दृष्टी ही अतिशय दूरगामी आहे, व्यक्तिहत्येची ही जाणकारांना आलेली होती. राजे पाहिजे आपण, पण तुम्ही सांगा की राज्य उभं केल्याच्या नंतर आपल्या प्रदेशाच्या संबंधीची माहिती गेलं, त्याच्यावर लक्ष ठेवलं, त्यासाठी काही धोरणात्मक कार्यक्रम राबवलं, या सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो. पण त्या कालखंडामध्ये समुद्राचं महत्त्व, सागरी महत्त्व हे किती लोकांना, किती राज्यांना समजलं होतं. आपलं नौदल उभं करणं ही संकल्पना कुणाच्या मनामध्ये नव्हती. जे काही असेल ते कदाचित इंग्रजांच्या मार्फत, पोर्तुगीजांच्या मार्फत बाहेरून आलेले होतं. पण हे नौदल उभं करण्याच्या संबंधीची दृष्टी ही एकच सांगत होती की उद्या संकट आली तर ती संकट फक्त स्थानिक पातळीवरच येतील असं नव्हे, सागरी मार्गाने सुद्धा संकट ही येऊ शकतं. आणि त्याची नोंद घेऊन आत्ताच त्याच्यासाठी काय खबरदारी घ्यायची याबद्दलचं धोरण हे ठरवणारा राजा, त्या राजांचं नाव शीर्षस्थानी याशिवाय दुसरं कुठलं नाही. आणि अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगता येतील. दुर्दैवानं माझा घसा हा पूर्णपणानं बसलेला आहे, त्यामुळे मी काय अधिक बोलून या ठिकाणी वेळ घेणार नाही. पण अनिल फवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे अतिशय मोठं काम केलं. अनेक उत्तम लोकांशी, जाणकारांशी, विविध विषयावरच्या संवादाची लेख या ठिकाणी सार्वजनिक केले. आणि नव्या पिढीला शिवछत्रपतींचं व्यक्तिगत दर्शन हे खऱ्या अर्थानं घालून या दृष्टीनं खबरदारी घेतली, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने याचं विमोचन झालं असं जाहीर करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो.